लहान मुलांमध्ये वाढत चाललेले मोबाईलचे व्यसन चिंता निर्माण करणारे झाले. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून ऑनलाईन गेमच्या नादात 16 वर्षाच्या मुलाने राहत्या इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. राज्यात लालपरीची चाके थांबणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. 9 ऑगस्टपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाणार असून या आंदोलनात राज्यभरातील 13 एसटी कर्मचारी संघटना सहभागी होणार असल्याचं समजतंय. शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेवर खोचक टोला दिलाय. एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सिलेंडर जाहीर केलेत. या पार्श्वभूमीवर सासू सोनांनी जास्त सिलेंडर मिळवण्यासाठी कागदोपत्री वेगळे राहण्याचा अजब सल्ला खोतकर यांनी महिलांना दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात लक्कीकटे गावात तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन 4 म्हशी मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना. यामुळे तानाजी तातुबा मुंगारे या शेतकऱ्याचे सुमारे 3.5 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांनी धडक दिली आहे. यावेळी बंगल्याबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला. अमोल मिटकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून हल्ला झाल्याची माहिती आता समोर येते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. भारताला मिळालेले हे दुसरं पदक असल्याने देशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खवला गेलाय. रक्षाबंधनापूर्वी मध्य प्रदेश सरकारने लाडक्या बहिणींसाठी आता आणखीन योजना आणली आहे. राज्यातील महिलांना 10.5 किमतीमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. महिलांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार असून 399 राज्य सरकार भरणार. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 6 ते दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम अन्वय बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे. प्रशासनामार्फत कागल तालुक्यात 6 ऑगस्ट 2024 रोजी सर्व मंडळ मुख्यालयी फेरापार अदालतीचे आयोजन करण्यात आले. या विशेष लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.